परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तळोजा पोलिसांनी तळोजा MIDC पेंधर येथे गुटख्यांनी भरलेली दोन वाहने जप्त केली आहेत. यात 12,96,000 रुपये किमतीचा गुटखा, 7,00,000 रुपये किमतीचा ट्रक आणि 2,50,000 रुपये किमतीचा टाटा सुपर एस टेम्पो असा एकूण 22,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याने भरलेली वाहने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तळोजा पोलिसांनी सापळा रचून जवळपास 13,00,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण साहेब, API सुधीर निकम, API पवार, PSI कुटे, पोलीस अवदार शिंदे आणि अशी त्यांची टीम आहे. त्यांनी ज्या पद्धतीने टीम मारली त्याच्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला होता आणि त्यांना एका ठिकाणी एका कंटेनरमध्ये अशा पद्धतीचा माल येतोय ही माहिती होती आणि त्याच्या अनुषंगाने तो कंटेनर त्यांना लोकेट झाला. लोकेट झाल्यानंतर आपण त्यांना त्या टीमने त्यांना थांबवल्यानंतर एका ठिकाणी त्या ठिकाणचे ड्रायव्हर वगैरे पळून गेलेला आहे. परंतु ज्यावेळी आपण त्या कंटेनरमध्ये ओपन करून टीमने पाहिलं तर त्या ठिकाणी गुटखा आणि ते सुगंधी पदार्थ सुगंधी तंबाखू असं बराच माल त्याच्यामध्ये आढळला. जवळजवळ 12,96,064 रुपयाचा हा माल मिळालेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये ट्रक आणि एक टेम्पो त्याच्यामधून ते शिफ्ट करून तो माल नेणार होते अशा व्हेकल्स तिथून आपण जप्त केलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 22,46,064 इथून आपण रकमेचा माल हस्तगत केलेला आहे आणि ही मोठी कारवाई तळोजा पोलीस स्टेशनने केलेली आहे आणि आपलं जे माननीय पोलीस आयुक्त विपिन कुमार सिंग साहेब यांच्या जे मिशन आहे की नशामुक्त नवी मुंबई असं जे अभियान चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच कारवाई आपल्या झोन 2च्या हद्दीत असतील किंवा झोन 1च्या हद्दीत झालेल्या आहेत त्याच्यापैकीच ही कारवाई आहे आणि अशा पद्धतीनं मागेही आपण गांजाचं एक हे पकडलं होतं, एक कळंबोलीच्या हद्दीमध्ये पकडलं होतं, एक तळोजाच्या हद्दीमध्ये पकडलं होतं. तर ही कारवाई अशीच चालू राहील आणि अशा पद्धतीनं आता ह्या गुन्ह्यामध्ये पर्टिक्युलरली जे कोणी आरोपी आहेत त्याचं आपण निष्पन्न करत आहोत आणि त्यांना आपण त्याच्यामध्ये अरेस्ट करतो.